बिहारमध्ये नितीश कुमारांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. संयुक्त जनता दल पक्षाचे नेते नितीश कुमार यांनी आज 8व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे पुन्हा उपमुख्यमंत्री बनलेत. आजच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री राबडी देवी, जीतनराम मांझी आणि अन्य पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. राज्यपाल फागुन चौहान यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना अधिकारपदाची शपथ दिली आहे. कालच नितीश कुमार यांनी भाजपशी असलेले संबंध तोडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय, त्यामुळे भाजपचे मंत्री आपोआपच मंत्रीपदावरून दूर झालेत. बिहारमध्ये राजदला मिळणारा सत्तेतील जादा वाटा. JDUला 13, राजदला 16 आणि काँग्रेसला 4 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाची संगत सोडून राजदची नितीश कुमारांनी नवा घरोबा करत आज सरकार स्थापन केलं असून आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. राजद आणि JDU यांनी सरकार स्थापनेपूर्वीच सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे. या महागठबंधनमध्ये 79 आमदार असलेल्या राजदला सर्वाधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. JDUचे येथे 45 आमदार असून काँग्रेसचे 19 आणि डाव्या पक्षांचे एकूण 16 आमदार. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना NDRF नियमाच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना त्यांना मंत्रिपदाची शपथ. शिवसेनेने केला हल्लाबोल. ज्या आमदारांच्या अपात्रेवरील याचिका अजून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ देणं ही लोकशाही आणि संविधानाची हत्या आहे असं शिवसेनेने म्हटलंय. पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात ही टीका करण्यात आली आहे. मंत्रिपदाची शपथ घेऊन बंडखोरांनी गंगा नदीत स्नान केलंय, पण त्यामुळे त्यांच्यावरील विश्वासघाताचा ठपका धुतला जाईल का असा सवाल या अग्रलेखात करण्यात आला. भाजप खासदार वरुण गांधींचा मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला. देशातील गरीब रेशन कार्ड धारकांना तिरंगा ध्वज खरेदीची सक्ती केली जात असून तिरंग्याचे पैसे त्यांनी दिले नाहीत तर त्यांच्या वाट्याचं रेशन कपात केलं जात असल्याची जाहीर तक्रार भाजपचेच खासदार वरुण गांधी यांनी केली आहे. या संबंधात ट्विटरवर त्यांनी एका रेशन कार्ड धारकांनी सांगितलेली ही कैफियत व्हिडिओ क्लिपद्वारे लोकांपुढे सादर केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणात सोमय्या पिता पुत्रांना अटकपूर्व जामीन. विक्रांत ही युद्धनौका जतन करण्यासाठी गोळा केलेल्या सार्वजनिक निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. सोमय्या यांनी विक्रांत नौका जतन करण्याच्या नावाखाली 57 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे जमवून त्याचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्या प्रकरणात एका माजी लष्करी अधिकाऱ्यानेच त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केलाय. मेट्रो 3 कारशेडच्या लढाईला पूर्णविराम. सत्तांतरानंतर याचिका मागे. ठाकरे सरकारच्या काळात मेट्रो 3 कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित करण्यात आली होती, मात्र या ठिकाणी मिठागर असल्याचं सांगत विकासक गरुडिया यांनी न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकार आणि MMRDA या जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करत असल्याचा दावा गरुडिया यांनी केला होता. मात्र आता राज्यातील सत्तांतरानंतर समीकरणं बदलताच गरुडिया यांनी कांजूर कारशेड विरोधातील याचिका न्यायालयातून मागे घेतली आहे, त्यामुळे आता या लढाईला पूर्णविराम मिळालाय. क्रिमियातील रशियाच्या हवाई तळाजवळ मोठा स्फोट. क्रिमियामधील रशियाच्या हवाई दलाच्या तळावर काल मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे या तळाच्या परिसरात काळ्या धुरांचे लोट निर्माण झालेत. युक्रेनने हा स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. या स्फोटात किमान 1 ठार झालाय तर अन्य काही ठिकाणी अनेक जण जखमी झालेत असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. ग्रीसजवळ शरणार्थ्यांची बोट बुडून डझनभर बेपत्ता. ग्रीसच्या पूर्वेकडील समुद्र किनाऱ्याजवळ एक प्रवासी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये डझनभर प्रवासी बेपत्ता झालेत. या बोटीतून हे जाणारे प्रवासी म्हणजे निर्वासित असल्याचं ग्रीसच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. बेपत्ता झालेल्या प्रवाशांच्या शोधासाठी आपत्कालीन पातळीवर शोध मोहीम राबवण्यात येते. ही बोट बुधवारी रात्री ग्रीसच्या कार्पतोस या बेटाजवळ बुडाली असल्याची माहिती मिळते. मुंबई खिलाडीजचे विजय हजारे नेतृत्व करणार. अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मोसमासाठी कोल्हापूर
येथील एका दुकान मालकाचा मुलगा असलेल्या विजय हजारे याची निवड मुंबई खिलाडी संघाचा कर्णधार म्हणून करण्यात आली आहे. यावेळी त्याने आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी आणि संघाच्या महत्वाकांक्षी गोष्टींबद्दल सांगितलं.